ज्येष्ठ पत्रकार सतीश केजकर यांनी तयार केलेला लेख सहजच सहजच दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झोपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणत्याही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो, प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना. मतप्रवाह तर दोन्ही बाजूनी असतात, ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो, यांचं कर्तव्यच आहे. करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो, आपल्या प्रयत्नाने कुणाच तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो. गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो, तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो. ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदारपणाने गोष्टी हाताळतो, ज्याला समजून उमजून घ्यायचं नाही तो शब्दाचा किस पाडतो, शब्दांनी घायाळ करतो. नात्यांची खरी मेक तर इथेच आहे, माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो, घालून पाडून बोलतो, परिणाम फक्त वाईटच होतात, संबंध दुरावले जातात, आपुलकीतला रस संपत जातो, उरते ती फक्त निराशा. हल्ली तर नाती आर्थिक दृष्टीतच बांधलेली दिसतात, जणू पैसा म्हणजे सर्वस्व. आमक्याने आमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग, रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग, एखाद्या प्रसंगात मागे उभे राहिले नाही म्हणून राग, निर्वेज्य प्रेम, जिवाळा काळजी, कुटुंबातील प्रेम, हे सगळंच विरळ होत चाललंय. एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होत चाललंय. खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार याची काहीच शाश्वती नाही. सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही. जिवाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात, जीव ओतून आपल्याला घडवतात, वेळ प्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागावतात, पण परत माया करतात. त्यांचा विसर कधीच पडू देऊ नका. कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही, हा समजूतदारपणा अंगी यायला हवा. जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत, तक्रारी मात्र त्यानंतरही सुरूच असणार. दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती भोकरी आहे. आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही, मिळेल ते अनुभव, मिळेल ती उपेक्षा, मिळेल ते प्रेम आदर, मिळेल ती अनुभूती घ्यावी. प्रवाहात मुक्त जगावं, जीवनात सगळेच रंग हवेत. निराशेत ही आशा आहेच की त्या ऊर्जेची वाट बघायची. कोणा वाचून कोणाच आडत नसतं खरं, तर पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्याला माणसाशिवाय. कौतुक करणार, पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना. आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात आसरू येणारी, आपली यश डोळे भरून बघणारी माणसंही हवीतच. अवती भोवती नाही तर यश पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी, तर त्या सारखी दरिद्री तोच.